तुम्हासनी काय म्हणतेय ते येतंय का ध्यानात? अहो निशाताई, तुम्ही जे काही बोलताय ते कळते, पण तुम्ही असं का बोलताय ते कळना झालंय हो. जास्त विचार करून नसलेल्या डोक्याला त्रास द्यायचा नाही खोत. सांगते तेवढं ऐका. उद्यापासनं बँकांमधनं छोटी छोटी रक्कम काढायला सुरुवात करायची. आणि एकदा का आपल्याला हवी असलेली मोठी रक्कम जमली की समजा झालं. आता हिचं बी तेच घडायला लागले. नाही म्हणजे छोट्या छोट्या रकमा कशा पाहिजे काढायच्या? एकटी समजी रक्कम काढली तर होती की काय? सांगितलं मगाशी मला डोस का नाही? मोठी रक्कम काढली की संशय येणार नाही का कुणाला? एवढी छोटी गोष्ट समजत नाही तुम्हासनी खोत. नाही पण एवढी मोठी रक्कम काढायची कशाला? म्हणजे काही नवीन उद्योगधंदा करायचा आहे जणू. हा एक महत्वाचं काम, येळ आली की सांगेन तुम्हासनी. चालते चालते. होत संचालक देसाईंबद्दल काही कळलं का? होती, पोलीस नव्या दमानं त्यांचा शोध घेत आहे. जिकडं तिकडं पोलिसांची पथकं लागलेली आहेत, खबऱ्यांची जाळी पसरलेली आहेत. मी आता असं पण ऐकलं की पोलिसांचं एक पथक आहे ना विमानतळावर बसून ठेवलेलं आहे. आता एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये त्या देसाई साहेबांनी लपून राहिलेलंच बरं आहे, त्यातच त्यांची बालं आहे. अगदी बरोबर बोललात, पण तरी बी आपल्याला सावध राहावं लागणार आहे. पोलीस जर मुंबईत बी त्यांचा पाठलाग करू शकतात म्हणजे कधी बी ते त्यांच्यापर्यंत पोहोचा येळ लावणार नाहीत. अहो तुम्ही काळजी करू नका निशाताई, आपली सिक्युरिटी एक नंबर आहे. हा हा, पोलीसच काय मुंबईचा कमिशनर सुद्धा त्यांच्या पत्र पोहोचू शकणार नाही. एवढा कॉन्फिडन्स बरा नाही खोत. संचालक देसाई बद्दल कुठली बी बातमी फुटता कामा नाही. काळजी घ्या. जात जात बी कोड्यामध्ये टाकून गेली ही बया. आता काळजी घ्या म्हणल्या म्हणजे माझी काळजी का काळजीच्या नावाखाली धमकी दिली? काहीच कळलं काय तर म्हण काळजी घ्या.